गिट्टी खदान पुलिस थाना अंतर्गत एक सेंधमारी की घटना सामने आई है, जहां दो दिनों के लिए गांव की महिला के घर से लाखों की मात्रा में मोती माल चोरी किया गया है, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया है। दरअसल 21 सितंबर के दिन फरियादी 50 वर्षीय शवाना परवीन जुल्फिकार अली दो दिनों के लिए चंद्रपुर गई थी, जिसके बाद वह 24 सितंबर को घर लौटी तो शवाना ने देखा कि उनके घर की कुंडी निकली हुई है और ताला तोड़ा गया है। जब फरियादी ने घर की स्थिति का मुआयना किया तो निष्पन्न हुआ कि उनके घर से 21 तोला सोना, 20 ग्राम चांदी और कुछ कैश ऐसा 11,39,000 रुपयों का मुद्देमाल चुराया गया है। मामले की गंभीरता को समझते हुए फरियादी ने सदर पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर आगे की जांच जारी है। गौरतलब है कि फरियादी महिला का पति दुबई में रहता है। इस मामले को गंभीरता से लेते हुए आरोपी की तलाश जारी है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेश सागड़े ने। टीचर्स कॉलोनी जाफर नगर या ठिकाणी जुल्फिकार अली म्हणून राहतात, तर त्यांच्या घरामध्ये घरपोडीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचे जे घरचे सगळे लोक आहेत ते चंद्रपूर येथे गेलेले होते। जुल्फिकार अली हे स्वतः सौदी अरबमध्ये नोकरी करता राहतात। ते चंद्रपूरला गेलेले असताना काल रात्री ते 10:30 परत आले। परत आल्यावर त्यांना घराच्या मेन डोअरचं कुलूप तुटलेलं दिसलं आणि घरातले कपाट जे आहेत ते कपाट पण सगळे तुटलेले दिसले। सर्व चेक केल्यानंतर साधारण 23 तोळे सोनं आणि 1,80,000 रुपये कॅश असा मुद्देमाल त्यांच्या घरातून चोरीला गेलेला आहे। एकूण 23 तोळे सोनं आहे, त्यामध्ये 1,80,000 रुपये रोख आहेत, 200 ग्रॅम चांदी आहे आणि आतापर्यंत जे आपण तपास केलेला आहे त्यामध्ये घरामध्ये त्यांच्या ॲक्च्युली बाहेर CCTV फुटेज आहेत मिळालेले, त्यानुसार जो संशयित आहे संशयितेचा थोडासा आम्हाला अंदाज आलेला आहे। त्यानुसार आमच्या टीम ज्या आहेत, क्राईम ब्रँचची टीम आहे, पोलीस स्टेशनच्या DB पथकाच्या टीम आहेत आणि शहरातील सर्वच डिटेक्शन ब्रँचच्या टीम या घरपोडीचा जो उलगडा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि लवकरच यामध्ये यश येईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेंबरे, BCN News नागपूर।